राया, ए राया, काय रो कसला एडा विचार करतोयस? राया काय झाले मला सांग बघू। काय नाही, जुन्या जखमांच्या खपल्या निघाल्या। आई तुझ्याशी जे काय वागले होते ते सगळं परत परत आठवतंय मला। हे सगळं मनातनच जाईना माझ्या, पण आता नव्यानं जखम बळबळतीय। तू नको एवढा विचार करूस त्याचा। अरे आई आहेत त्या तुझ्या, माफ करून टाक त्यांना। कृष्णा एवढं मोठं मन कस काय आहे ग तुझं? तू सगळ्यांनाच असं कसं माफ करू शकतेस? तुझ्या या सतत सगळ्यांना माफ करण्यामुळेच तुला गृहित धरतात लोक, आणि मग आणखीनच त्रास देतात। हे बघ कृष्ण, जिथल्या तिथं ज्या त्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली ना, की मग माणूस दबून राहतो। मला असं नाही वाटत राया, आपण प्रत्येक माणसाला त्याची चूक सुधारण्याची एक तरी संधी द्यायला पाहिजे। एखाद्या माणसावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, त्याला येगळं काढलं की तो तसाच वागतो, आणखीन चुकीच्या गोष्टी करतो। त्याला माफ केलं की आपल्या मनातली जळमटे निघतात आणि त्याच्यापी प्रेम मनातली शत्रुता मारत आणि प्रेमानच जग जिंकता येते राया। तुझ्या परीनं या घरात प्रत्येकावर प्रेम करायचा प्रयत्न केलास, पण बघितलं ना सगळे कसे वागले तुझ्यासोबत। कृष्णा तुझा चांगुलपणा मला कधी कधी अजिबात आवडत नाही बघ। तुझ्या ह्याच चांगुलपणामुळे तुझ्या जीवावर बेतत आले आजपर्यंत। अरे हो, पण हे बघ मी तुझ्या समोर उभी आहे ना, मला कुठं काय झालंय तवा? आणि मला मान्य आहे आत्यांकडनं चुका झाल्या असते, पण त्या सगळ्या तुझ्या प्रेमाखातर, त्या मनानं वाईट नाहीयेत राया। कृष्णा तुला अजून बी असंच वाटतंय? हो मला अजून पण असंच वाटतं। तू स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघ, मग कळल तुला। आईचं मन फार वेगळं असतं राया, ते तुला नाही कळायचं। आई पहिला कोणता विचार करते माहित आहे का? आपल्या मुलाच्या सुखाचा। आणि त्यातनंच हे समज घडले, त्यामुळं आपण त्यांना दोषी नको ठरवूया, आपण त्यांना माफ करून टाकूया। माफ केलंय म्हणून तर ती अशी बोलतोय कृष्ण, पण तिने जे काय केलंय ना माझ्या मनातनं जायना झालंय। तू आत्ता त्याचा विचार नको करूस, ते तुझ्या मनातनं जाईल। पण आई तुझ्यावर लई प्रेम करतात, त्यांना अंतर नको देऊस राय। बघ विचार कर बर, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणते। या गुलियात त्याचे खरंच ग्रह फिरलेत वाटतं। ऋतिक म्हणतो ते काही खोटं नाहीये, या गुलियात त्याचा प्रत्येक प्लॅन फसतोय। मला वाटतंय मी जर हिच्या नादाला लागले ना, तर मला पण पडवीत राहायला जावं लागेल। कृष्णाची जागा घ्यायची ना, काहीतरी वेगळा विचार करायला हवा। अंतरा ऋतिक, ऋतिक आहे मी। शी तू असं खालायस? अगं अंतर ते हळदीची भूती वाहत होतो ना, त्यामुळे असा अवतार झालाय माझा सगळा। पण तू माझ्या रूम मध्ये का आलायस? तुझ्या रूम मध्ये? अगं अंतर असं काय करतेस, नवरा मी तुझा। हो का? नवरा म्हणून काही कामाचा नाहीयेस तू। अगं आता काय झालंय? काय झालं का काय झालं, काय कामाचा आहेस तू? कंगाल आहेस तू कंगाल, तुझ्याकडे स्वतःच घर नाही राहायला साधं। अगं तर घर कशाला पाहिजे? अगं जिथं प्रेम असेल ना तिथं 10x10 खोली सुद्धा ताजमहल वाटते। अंतरा तू चल माझ्याबरोबर पडवीत, अगं तुझ्यावरती एवढं प्रेम करतो ना, तुला एक घर गाडी बंगला श्रीमंती सगळं त्याच्या पुढे फिके वाटायला लागेल। अंतरा तुला एवढा प्रेम करणारा नवरा मिळाला याचा स्वतःच्याच नशिबाचा अभिमान वाटेल। अंतरा तू खूप लकी आहेस, तुला मी भेटलोय नवरा म्हणून। हो दिसतंय ना माझं लक, नवराशी हळदीची पोती उचलतोय कामगार असल्यासारखं, काय इज्जतच नाहीये त्याला। मी समजू शकतो अंतरा, मला होत असला त्रास बघून तुलाही त्रास होतोय ना। मी तुझ्यापासून लांब तिकडे पडवीत राहतोय म्हणून चिडलीस ना माझ्यावर। अंतरा तुला खूप एकटं वाटतं ना इकडे, तू चल माझ्या बरोबर, आपण दोघे सोबत राहू। बाजूलो काही प्रेम बीम नाहीये आपल्यात, आणि मी काही एकटी व्यक्ती नाहीये, मी खुश आहे या बंगल्यात। तूच जाऊन राहते पडवीत गुलियात्या बरोबर। अगं अंतरा असं कसं म्हणतेस, मग आपला संसार कसा होणार? संसार? तू आधी स्वतःचा बंगला स्वतःची गाडी घे, नीट पैसे कमव,
मग आपण विचार करू संसाराचा. आणि तो आता जातोस का? मी ओढून ओढून बोलू सगळ्यांना. नाही नंतर जातो मी, पण मला माहिती आहे तू मुद्दाम बोलतेस की मॅचा राग धरावा आणि मग चांगले पैसे कमावा श्रीमंत व्हावं म्हणून असं बोलतेस ना. मला माहिती आहे एवढं प्रेम असते तुझ्या माझ्यावरती. तू तर जातोस का? कमी बोलू आता. दादा साहेब जाऊ लवकर. नको नको जातो, त्यांना नको बोलूस. हे बघ गेलो. भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या. जगात ताजी आशा मामीची भाजी. चला चला मळ्यात पिकली स्वस्तात पिकली. ओ काका अहो कुठं थांब की. अहो तिकडे नका थांबू. 10 रुपयाला फक्त 2 लिंबू घ्या घ्या. अहो काकी मालक खुळा. चला स्वस्तात मुळा. पालक घ्या पालक घ्या पालक घ्या पालक घ्या. चला पालक 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 पालक. चला भाजी 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 मुंजा शेठ हळू जरा दम खावा. आणले रे आज उशीर केलास भाजीला यायला. मला माहित होत येणार म्हणून बंगल्यावरच्या समध्यांच्या आवडीच्या भाज्या आधीच काढून ठेवल्या होत्या मी. ही घे आणि आणखीन का हवा असेल तर बघ. नाही नाही हे काय समध दिलंय तुम्ही. बर चला येतो. बाकी समध ठीक आहे ना? हा समध व्यवस्थित. बंगल्यावर समध व्यवस्थित आहेत? हा समध बरीत. आणि काय कुठं काय मामे सरळ सरळ विचार की कृष्णा कशी आहे म्हणून असं फिरून फिरून काय लयचर ती. मी कशाला विचारू तिच्याबद्दल. मला ना राहिले तिची आता ओढ. ओ मामी कृष्णवणींवर आठवलं त्या गुली मावशीला ऋतिकला भाऊसाहेबांनी घराच्या बाहेर हाकललं. काय मग आता कुठं आहेत ते? अहो तिकडे मागची पडवी नाही का तिथं राहत्यात. पण त्यांनी असं काय केलं की भाऊसाहेबांनी त्यांनी पडवीत राहायला सांगितलं? म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहित नाही? अरे नाही माहित बाबा, तुला माहित आहे ना? तू सांग काय झाली ती. अहो त्या गुली मावशीनं कृष्णवणींना मारायची सुपारी दिली होती गुंडांना. आणि त्या गुंडांनी कृष्णवणींना मारायचा प्रयत्न पण केला पण आपल्या रायादादांनी कृष्णवणी त्यातनं थोडक्यात वाचलं. अहो आपल्या रायादादांनी कृष्णवणींचा जीव वाचवला. अहो ही समजय ना सगळं घरच्यांना कळलं म्हणून तिला हाकलून दिलं घरातनं. अहो तिला खरं तर पोलिसांच्या ताब्यातच देणार होते पण आपल्या कृष्णवणी लय मोठ्या मनाच्या त्यांनी माफ केलं त्यांना म्हणून ती वाचली. कृष्णीने माफ केलं असेल तिला पण मी नाही करायची. त्या बाईची हिंमतच कशी झाली माझ्या लेकीच्या जीवावर उठायची. आज पतूर तिने एवढी कारस्थानं केली पण मी काय बी बोलले नाही. पण आज ती बाई माझ्या लेकीच्या जीवावर उठल्या. मी नाही सोडणार तिला. मामी चल तू तिला चांगला धडा शिकूया. मुंजा तो इथंच थांब दुकानाकडे ध्यान दे. मी बघते त्या गुलीचं काय करायचं ती. अग मामी येतो की संग. हो मामी समजा शांत झाले आता आणि भाऊसाहेबांनी शिक्षा पण दिली त्यांना. तिने माझ्या लेकीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. तिला अशी सोडणार नाही मी. तिला असा धडा शिकवीन ना की इथून पुढे माझ्या लेकीकडे वाकडी नजर करून मी बघायची हिंमत होणार नाही तिची. चल रे बाबा तू लक्ष दे. मामे बरं ऐकते तिला आहे ना माझ्याकडनं मामाकडनं 2-3 ठेवून द्यायची. मी किती जरी काम केलं का नाही मेल्याशिवाय काही माणसं मला काम करू नका असं म्हणणार नाही ती. व्हायच माझी बी येळी येऊन दे मग बघते मी यांच्याकडे कसं काय ती. तर काय आली या भोगाशी हनपुसा फरशी कशी अशी 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 अशी. अगं आय आय आय
देवा आता शिवाय बर वाटल काय चाललंय हे तुम्ही काम करताय की आराम अहो ती काम करून करून वाईट जरा कटाळा आला होता म्हणून पडलो म्हणून काय असं निवांत बसायचं चला कामाला लागा सगळं काम संपल्याशिवाय अजिबात बसायचं नाहीतर दिवसभर कामच करत राहायची शिक्षा देईल तुम्हाला पर मा म्हणजे माझी समधी काम झाले ते कोण म्हणता असं मी अजून हजार काम देऊ शकतो तुम्हाला घरातली सगळी कामं झाली असतील तर बाहेर जा ते अंगण शेणानं सारवून घ्या आजच झालं पाहिजे उन्हाळ्यात शेणामुळे कसं गार वाटतं मा म्हणजे माझा हात शेणानं सारवायला जमणार नसेल तर जेवण विसरा नाही मी कवा म्हणले सारविणार नाही सारविती की समज करती चला निघा मामी हिता आली म्हणजे मामीच्या मनातला राग गेलाय वाटत अशी कशाला मरायला आली आहे इकडं हिने जर मला असं काम करताना बघितलं का नाही हिला लय आनंदाच्या उथळ्या फुटतील आज इकडे कशी काय अजून स्वयंपाक करायचा आहे भांडी घासायची आहे ती फरशी पुसायची आहे धुणं धुयायचं आहे तुला काय एवढ्याच्या कामासाठी बोलवलं होतं मी हे बघ कालच चार पोती गहू पाच पोती तांदूळ आणि सात पोती बाजरी आणली आहे तवा समद नीट करून ठेवायचा आम्ही असतो भाऊसाहेब एवढं पैसे खर्च करतात ती तुमच्या आणि तुम्ही असलं गुणवत आणताय वी काम करायला नको ती तुम्हाला एवढा उशीर करायचा असतोय काय नियत फिरली केली चोरी तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला काय चोर वाटलो का आम्ही 2 लाख रुपयांची चोरी झाली या बंगल्यात रणजीच्या खोलीतन पैसे गेल्या ती आणि बाहेर न फक्त ही अशीच बंगल्यात आली होती हे धोंडा आम्ही तवाच पाडून घेतला होता जेव्हा तुझ्या कृष्णीचं राया बरोबर लगीन लावून दिलं होतं पण आता हे धोंडा बाजूला करायची येळ आल्या कृष्णे आमच्या दोघींच्या मध्ये अजिबात यायचं नाही चल माग आशे तुला कळतंय का तू कोणा हातू चालते असती तुझी पायरी अग तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या लेकीच्या वाट्याला चिंतेचा जीव घ्यायची तुला काय वाटलं आम्हाला कायच कळणार नाही आणि कळत नाही मी काय बोलणार नाही हाच पतूर तुला त्रास दिलास माझ्या कृष्णीला पण मी कायच बोलले नाही पण हिथून पुढे माझ्या लेकीच्या वाट्याला गेलीस ना तर जीव घेईन मी तुझा तुझी लेख लेख कौतिक सांगू नका तिचा मला तुझं नाव धुळीला मिळवलंय तुझ्या लेकीनं
इथं त्यांची संधी इज्जत चवाट्यावर मांडली आणि तिची बाजू घेऊन तुम्हाला ऐकवणं करतेस मी ग माझ्या हात उचलायच्या आधी तुझ्या लिकीचा संस्कार बघ बिना लग्नाची एका पुरुषासोबत राहते तुझी लेक बस उगाच कुठला भी संबंध कुठं बिनवणीशे भरकटवू नकोस ती चुकलीच आहे पण म्हणून तुला कोणी परवाना दिला नाही त्यांची सुपारी द्यायचा तू कारस्थानी अशी मला माहित होत पण इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं आता जर कृष्णाला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे ध्यानात ठेव तुला काय वाटलं माझी लेकी एकटीच आहे तिच्या बाजूने बोलायला कोणीच नाही जरी ती माझ्या पोटची पोर नसेल ना तरी मी आयच आहे तिची त्याच्यामुळे इथून पुढे जर का तिच्या वाट्याला गेलीस ना तर डोळं फुटून ठेवी ना तुझं मामे कृष्ण मी तुला अजून माफ केलेलं नाहीये त्याच्यामुळे माझ्याशी अजिबात बोलू नकोस मामे असं करू नको एकदा तरी ऐकलं माझं मामे कृष्णा अगं मामी न जाताना बघितलं मी तुला बोललं काय ते गेलं का त्यांचं राग कृष्णा काय झालं ग मामी परत काय बोलल्या का तुला मामी मला भेटायला नव्हते आली काय मामी भेटायला नव्हते आली मग कशासाठी आली होती तिला कुठून तरी कळालं कुली मावशीने मला मारण्याची सुपारी दिली होती म्हणून त्यांना जा विचारायला आली होती ती मामीला आत येताना बघून मला केवढा आनंद झाला होता असं वाटलं मला भेटायला आलीय तिच्या मनातला माझ्याबद्दलचा राग निघून गेला पण असं काहीच झालं नव्हतं राया ती फक्त गोली मावशींना सुनवायला आली होती माझी मामी माझ्या समोर उभी होती माझ्यासाठी भांडत होती पण माझ्याशी एक शब्द पण बोलली नाही रे राया बोलली तर काय बोलली की मी अजून तुला माफ केलं नाही एवढं बोलून निघून पण गेली मला नाही सहन होत रे राया माझी मामी माझ्यापासून राम गेलेली ती माझी आई आहे मला मला जीव लावलाय तिनं मला सांभाळलाय तिला असं माझ्यावर रुसलेलं बघून माझा जीव जळतो कृष्णा शांत अगं तुला मामीचा तुझ्यावरचा राग दिसला प्रेम नाही दिसलं का हे बघ जिथं प्रेम आहे तिथं राग असणारच की आता बघ मामीला गुली मावशीबद्दल कळालं ती लगेच इथं आली आणि गुली मावशीला सुनावलं पण आता ह्यात तुला तुझ्याबद्दलची काळजी प्रेम काहीच दिसलं नाही का कृष्णा मामीचा अजून बी तुझ्यावर प्रेम आहे काळजी आहे फक्त ती दाखवत नाही थोडा येळ जाऊ दे समजा ठीक होईल आणि मामी परत तुझ्यावरती पाहिल्यासारखा जीव लावतील याची खात्री आहे मला राया खरंच असं होईल हा मग जगातली कुठलीच आई तिच्या लेकरावर रुसून लय वेळ लांब राहू शकत नाही लेकरांनी किती मी मोठी चूक केली ना तरी ती चूक पोटात घालणारी आईच असते आणि असं पण माणूस तुझ्यापासून रुसून लय लांब राहू शकत नाही असा माझा तरी अनुभव आहे बघ मला बरं वाटावं म्हणून बोलतोस ना तू माहित आहे मला अगं नाही खरंच बोलतोय मी नाही माहित मला मामीचा राग कधी जाईल ती माझ्याशी कधी बोलत नाही पण मामीला माझ्याशी बोलावंच लागल हो ना नाहीतर तू अशी रडून रडून कृष्णामाईला पूर आणायची अरे देवा मला कपडे वाळत घालायचे मी आले कृष्णा सावकाश